आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की पत्नी रमाबाई अम्बेडकर की जयंती है। इस अवसर पर नागपुर शहर के त्रिशरण चौक पर महिलाओं के लिए एक कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां सबसे पहले रमाबाई अम्बेडकर की तस्वीर पर माला अर्पण कर उन्हें श्रद्धांजलि दी गई। वहीं इस कार्यक्रम में किशोरियों को रमाबाई अम्बेडकर की वेशभूषा में बुलाकर उन्हें उपहार देकर सम्मानित किया गया और महिलाओं एवं किशोरियों को समाज में बराबरी कर आगे बढ़ने की ओर प्रोत्साहित किया गया। सामाजिक कार्यकर्ता सुहेल भाईल, माजी नगर सेवक शरद बांधे, मनोज कावंडे, रणजीत रामटेके व भारी संख्या में परिसर के लोग एवं महिलाएं उपस्थित रही। रमाईचा त्याग हा डॉक्टर आंबेडकरांना बनवण्यासाठी फार महत्वपूर्ण आहे आणि त्याची माहिती या जगाला देणं अत्यंत गरजेचं होतं। म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना एक असा विषय ठेवला की तुम्ही रमाई बनून या आणि त्या रमाईमुळे तुमचं काय, त्या रमाईनं डॉक्टर आंबेडकर कसं घडवला आणि डॉक्टर बाबासाहेब कसे घडले आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधान दिलं, समतेचं, न्यायाचं हे दिलं, त्याचं पूर्ण श्रेय रमाबाई आंबेडकरांना जाते हे सांगण्याचा या कार्यक्रमातून तात्पर्य होतं। त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती ही आज महिलांसाठी ज्याप्रमाणे माता रमाईने स्वतःच्या कोणत्याही समस्या ह्या बाबासाहेबांना न देता फक्त बाबासाहेबासाठी जगून या जगाला जे एक त्यागाचं उदाहरण दिलं आहे हे एक वाखाणण्याजोगं आहे। कारण आज आपण पाहता की थोडा पैसा आला की माणूस आपल्या दिशेपासून भटकतात, पण त्या माई माऊलीने पूर्ण बाबासाहेबांच्या पाठीशी उभं राहून बाबासाहेबांना एका प्रकारे घडवलं असं म्हणायला हरकत नाही। तर त्या माय माऊलीचा जन्मदिवस हा त्याग दिवस म्हणजे प्रत्येक स्त्रीनी तिची आठवण ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपला परिवार, आपला समाज, आपला देश हा कशाप्रकारे चांगल्या तऱ्हे घडू शकतो हे आजच्या दिवसांनी किंवा त्या माय माऊलीच्या कष्टांनी हे लक्षात येतं। म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की हा दिवस आज लहान मुलांना घेऊन, ज्या मुली आहेत त्यांनी यातनं काहीतरी शिकवण घ्यायला पाहिजे, कारण ते भविष्य, देशाचं समोरचं भविष्य आहे। आज रमाई जयंतीचं मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि रमाईने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जसं एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सहभाग असतो, त्या काळात अल्पशा काळामध्ये रमाईने बाबासाहेब आंबेडकरला घडवण्यास खूप मदत केली आणि त्याच्यात समाजात एक चांगलं मेसेज गेला पाहिजे, त्यानिमित्त रणजित भाऊ रामटेके यांनी कार्यक्रम आयोजित केला, मी त्यांना शुभेच्छा देतो। माझ्या दोन सप्रेम जय भीम, रमाबाईचा त्याग हा साऱ्या जगाला उपदेश देण्यासारखा त्याग आहे, कारण त्या फार अशिक्षित होत्या आणि बाबासाहेब म्हणजे अगदी जगात प्रसिद्ध ज्ञानी व्यक्ती होते, पण त्यांची जी सुरुवात आहे ती जंगलामध्ये जाणे, शेणमाती गोळा करणे, कारण त्यांची आई रमाबाईची आई रखमा आणि वडील भिकू धुत्रे हे पहिल्यांदा रखमा त्यांची आई मरण पावली, तिथं रमाबाई जंगलामध्ये जाऊन शेण माती आणून ती विकून गोऱ्या थापून विकायची आणि आपले जे त्यांची एक मोठी बहीण होती आणि त्यांचा तिच्या पाठी गौरा नावाची बहीण आणि शंकर भाऊ होता, सगळ्याचं पालनपोषण त्या रमाबाईने केलं आणि बाबासाहेबांना घडवण्याकरता त्या रमाबाईंचा पूर्ण त्याग आहे, पूर्ण सहकार्य केलं आणि त्या बाईपासून आपण सर्वांनी शिकायला पाहिजे, सर्व भगिनींनी शिकायला पाहिजे, एवढेच मी सांगू इच्छितो। जय भीम। मातोश्री रमाई यांनी जे पडद्याआड राहून बाबासाहेबांना घडवलं, बाबासाहेब बिंदास्तपणे परदेशात राहून कुटुंबाची काळजी न करता ते आपला अभ्यास करू शकले आणि रमाई थोड्याशा उत्पन्नातून कुटुंबांना सांभाळून बाबासाहेबांना जे शिक्षणाचं कार्य दिलं किंवा पडद्या मागे राहून त्यांनी जे कार्य केलं ते फार वंदनीय आहे आणि म्हणून आज रमाईंना मी शुभेच्छा देतो। रमाई आणि प्रत्येक मातेनी आपल्या पुत्रांना, पतींना घडवण्याकरता अशाच प्रकारची प्रेरणा घेऊन कार्य करावं, एवढंच शुभेच्छा। माता रमाई की 125वीं जयंती की सबको बहुत बहुत शुभकामनाएं।
कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अक्सर अंसारी, BCN न्यूज नागपुर।